पावसाळ्याच्या दिवसात डोंगर कुशीत वसलेल्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. या भाज्यांमधील अनेक औषधी गुणधर्मही उपयुक्त असतात. अशा रानभाज्यांची शहरी नागरिकांना ओळख व्हावी या उद्देशानं जव्हारमध्ये रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या भाज्या आहेत माड, काटुलं, चावावेल, टेरा, शेऊल, लोथी सारख्या 50 अधिक रानभाज्या प्रकारातील. नक्कीच ही नावं तुम्ही फार कमी ऐकली असतील, मात्र या साऱ्या भाज्या 100% नैसर्गिक औषधी आणि पोषण मूल्यांनी भरपूर आहेत. नैसर्गिकरित्या उगवून येणाऱ्या रानभाज्यांमध्ये विलक्षण अशी औषधी गुणधर्म असतात. आदिवासी बांधवांना त्याची माहिती परंपरेनं प्राप्त होते. भारंगा ही भाजी हंगामात 1-2 वेळा खाल्ली तरी वर्षभर पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. रानकेळी खोकल्याच्या विकारावर अत्यंत उपयुक्त आहेत. सह्याद्री परिसरातील डोंगरपाडा या दुर्गम गावात या महिलांनी हे सर्व मेनू केले आहेत. खुरासणीचं पाला आहे ना, त्याला फळ येतं आणि त्याचं तेल पण गाळतात आणि ते आयुर्वेदिक आहे ना, तेल चांगलं आहे. हे मुहाचं फळ आहे, ते उन्हाळ्याच्या सीझनमध्ये येतं. ते सुकवून गरम पाण्यात बाफवून सुकवून ठेवायचं असतं. आता ना ते गरम पाणी करून ते बाफवायचं आणि त्यात मीठ मसाला टाकून तयार करायचं. आदिवासी समाजाकडे असलेलं निसर्गाचं देणं शहरी लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आदिवासी समाजाला काही प्रमाणात तरी अर्थप्राप्ती व्हावी या उद्देशानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला. टाकले की सब्जी बनती है, उनको भी जानकारी नहीं है गाँव में, तो मैंने एक से भाई से पूछा, मैंने कहा इसकी सब्जी बनती हो? कहते, उसने बोला हाँ मेरे दादा कहते थे कि इसकी सब्जी बनती थी. मतलब इट्स अ ट्रेडिशन विच इज जस्ट डाइंग आउट. जब मुझे पता लगा इसके बारे में तो मैं इमीडिएटली आई और स्वाद देखे, आपने खुद ही चखा, कितना इट्स सो डिलिशियस, इट्स यानी न्यूट्रिशियस है, स्वादिष्ट है, सबसे बड़ी चीज़ वो है. बायप ही संस्था 1993 जव्हार या आदिवासी वनवासी भागात काम करते आणि मुख्यतः आदिवासींच्या लाइवलीहूडसाठी बायपचा प्रोग्राम आहे आणि त्यामध्ये आज जे आपण इथं आहोत हा मुख्यतः वनभाज्या, जंगलातलं अन्न जे आहे ह्यांचे रेसिपीज आणि त्या वनस्पतींची ओळख आणि हे एक काहीतरी अन्न आहे ज्याला अन्न म्हणून कधी स्वीकारलंच नाही. आपल्याकडील दर्याखोऱ्यात न्यूट्रिशनल पावडर, वनस्पती आणि गोळ्यांच्या माध्यमातून हा ठेवा देऊन लाखो रुपयांना नागरिकांना गंडवण्यात येत आहे. श्रावणातील ह्या ऑर्गॅनिक मेनू जपण्यासाठी प्रत्येक शहरातील सधन कुटुंबियांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.